काळूराम नामदेव गावडे, बाळासाहेबजी काळे, उत्तम थोरात, संदीप डेरंगे, जगदीश बोराडे, पी के शेठ बोराडे, बजरंग देवडे, भाऊसाहेब निगोड, पिंटू पडवा, सोमनाथ बेके, सतीश बानखेले, आशिष लोंढे, सचिन दैने, मारुती लोखंडे, सर्वेश दैने, प्रसाद मोरडे, तुषार मोरडे, आकाश मोरडे, संकेत मोरडे, अशोक करपे, अभिजित काळे, लालचंद मुत्ता, बाळासाहेबजी कातळे, दत्ता शेठ भालेराव, अक्षय मोरडे, अजय थोरात, रोशन अरुण थोरात, माऊली लोखंडे, अरुण थोरात, प्रकाश थोरात, सुशांत जाधव, सुशांत रोकडे, अमोल नरवडे, सुशांत रोकडे, प्रशांत काळे, सदानंद कोल्हे, विशाल मैड, सुप्रिया लोखंडे, आकाश खांदेसे, आदेश सुरेश डोके, ज्योती अमित गाडे, कांचन सुदाम कालोके, संतोष लक्ष्मण भास्कर, भगवान थोरात, सीताराम थोरात, रामशेठ गावडे, विश्वनाथ वायाळ, स्वप्नील निगोट, अक्षय रेणके, शरद भोर, गणेश थोरात, भीमराव दत्तात्रय कोकणे, विजय आमोणकर, सुनीलभाऊ पानखेले, शिवाजीराव राजगुरू, अभिजित सयाजी काळे, शिवाजीराव कडाळे, स्वप्नील रामदास सहित, अमोल राजगुरू, विशालजी भगत, अशा शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. रवींद्रजी करंजकेले, अभिजित बोराटे हडपसरचे, त्याचप्रमाणे प्रकाशजी वाडेकर, आपण हे दृश्य बघतोय. आढळराव पाटील यांचा काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश झालेला आहे आणि आता त्यांची उमेदवारी सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे. तसे बघायला अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर आढळराव पाटलांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे आपल्या ठिकाणी राष्ट्रवादी स्वागत.